नमस्कार, ई गुरु चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। कविवर्य स ग पाचपोळ यांची माय ही कविता आज मी तुमच्या पुढे सादर करतोय। कवितेचा आशय असा आहे की एक मुलगा, त्याला त्याच्या आईविषयी वाटणारी कृतज्ञतेची भावना आणि त्याच्या अशिक्षित आईनं रात्रंदिवस कष्ट करून मुलाला शिकवताना ठेवलेल्या आपल्या कष्टाची तयारी यांचं चित्रण अगदी समर्पक शब्दात कवींनी या कवितेत सादर केलेलं आहे। तर पाहूयात कविता माय। हंबरुनी वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदे दिसते मले तवा माही माय। फन काट्या येचायले माय जाये राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवानी। इचू काट्याले बी तिचा मोजत नव्हता पाय, तिच्या मंदे दिसते मले तवा माही माय। सुट्टी मंदी जेव्हा मी येत होतो घरी, उष्ण पासन आणून खाऊ घाले नाना परी। करू नको घाई म्हणे पोट भर खाय, करू नको घाई म्हणे पोट भर खाय। तिच्या मंदे दिसते मले तवा माही माय। बाप महा रोज लावे मायच्या माग टुमन, बस झालं शिक्षण याच घेऊ दे हाती रुमन। शिकून शानी कुठ मोठा साहेब होणार हाय, शिकून शानी कुठ मोठा साहेब होणार हाय। तिच्या मंदे दिसते मले तवा माही माय। माय म्हणे तुम्हाले माया गायाचे हाये आन, भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान। भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय, भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय। तिच्या मंदे दिसते मले तवा माही माय, तवा माही माय। बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, मने कव्हा दिसन सांग मले राजा तुही राणी। या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय, या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय। तिच्या मंदे दिसते मले तवा माही माय, म्हणून वाटते मले तुही भराव सुखान ओटी। पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी, अंठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय, अंठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय। तिच्या मंदे दिसते मले तवा माही माय। धन्यवाद।